नमस्कार, ताईची खानावळ या आपल्या चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत। आज आपण घरच्या घरी ओल्या नारळापासून तेल बनवणार आहोत। त्यासाठी मी दोन नारळ किसून घेतले आहेत। किसलेलं खोबरं आपल्याला मिक्सरमधून बारीक वाटून घ्यायचं आहे। पाण्याचा भरपूर वापर करायचा आहे जेणेकरून आपल्याला नारळाचं दूध काढता येईल। पाणी घालून मिक्सरमधून आपल्याला चांगलं वाटून घ्यायचं आहे। त्यानंतर एका गाळणीवरती आपल्याला ते गाळून घ्यायचं आहे जेणेकरून तो चोथा आपल्याला दाबून वेगळा करायचा आहे आणि दूध वेगळं करून घ्यायचं आहे। वेगळा केलेला चोथा आपल्याला परत मिक्सरमध्ये घालून त्यात पाणी घालून परत वाटून घ्यायचं आहे। तीन वेळा आपल्याला सेम अशीच प्रोसिजर करून घ्यायची आहे आणि दूध जेवढं काढता येईल तेवढं नारळाचं दूध वेगळं काढून घ्यायचं आणि चोथा फेकून द्यायचा। व्हिडिओ दाखवल्याप्रमाणे आपल्याला नारळाचं दूध काढून घ्यायचं आहे आणि चोथा वेगळा करून घ्यायचा आहे। आपल्याला देखील घरच्या घरी शुद्ध नारळाचं तेल बनवता येतं। थोडा वेळ जास्त लागतो बनवण्यासाठी पण आपल्याला घरच्या घरी शुद्ध असं नारळाचं तेल बनवता येतं। असं दुधात दूध काढून घ्यायचं आणि चोथा वेगळा करून घ्यायचा। त्यानंतर ते झाकण ठेवून फ्रीजमध्ये ठेवायचं आहे ओव्हरनाईट आणि दुसऱ्या दिवशी आपल्याला ते असं दिसेल। दुधाचा थर वरती येतो आणि पाणी मात्र खाली राहतं। ज्यापासून आपल्याला तेल बनवायचं आहे तो भाग वर येणार आणि दुधाचा भाग वर येतो आणि पाणी मात्र खाली राहतं। आणि आपल्याला एका झाऱ्याच्या साह्याने ते काढून घ्यायचं आहे आणि गॅसवरती कढई ठेवून आपल्याला त्याच्यामध्ये ते गरम करायला ठेवायचं आहे। खोबऱ्याचं तेल बनवायला थोडा वेळ लागतो। आता हे फ्रीजमधून काढल्यामुळे ते घट्ट झाले एकदम। ते आपल्याला गॅसवरती मेल्ट करून घ्यायचं आहे। गॅस मी बारीकच ठेवला आहे जोपर्यंत आपलं मेल्ट होत नाही तोपर्यंत। अशा प्रकारे सर्व आपल्याला जमा झालेलं खोबऱ्याचं दूध काढून कढईमध्ये घ्यायचं आहे। पलित्याच्या साह्याने आपल्याला त्याला फिरवायचं आहे। जेणेकरून ते खाली लागणार नाही त्याची आपल्याला काळजी घ्यायची आहे। मेल्ट झाल्यानंतर आपल्याला गॅसची फ्लेम वाढवायची आहे, हाय फ्लेम करायची आणि आपण ते सारखं ढवळत राहायचं जोपर्यंत त्या नारळाच्या दुधाला चांगला फेस येत नाही तोपर्यंत आपल्याला ढवळत राहायचं। पाण्याचा दंश काही असतो तो निघून जातो आणि तेल वेगळं होतं। हळूहळू आपल्या दुधाला उकळी यायला लागते आणि तसा वरती फेस येतो। थोडा थोडा कलर चेंज व्हायला लागतो। आपल्याला एकदम ब्राऊन कलर बनवायचा आहे। तेल वेगळं होतं आणि गाळ ब्राऊन कलरचा होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे। आता तेल सुटलंय। जेव्हा तेल सुटतं आणि असा गाळ खाली बसायला लागला की आपल्याला मात्र गॅसची फ्लेम
कमी करून घ्यायची आहे, कारण मग तेल उडायला लागतं। आता ही प्रोसिजर मात्र आपल्याला लो फ्लेम वरतीच करायची आहे। अशा कलरचं जेव्हा होणार, ब्राऊन कलर होणार गाळाचा, तेव्हा समजायचं की आपलं तेल रेडी झालंय आणि आपल्याला गॅस बंद करून घ्यायचा। एका वाडग्यावरती आपल्याला जाळी ठेवून आपल्याला गाळून घ्यायचं आहे। प्लास्टिकची गाळणं काय मात्र वापरू नका, नाहीतर ती खराब होईल। जळती अक्षरशः। आपलं तेल गाळून झालंय, तुम्ही बघू शकता तेलाचा कलर। हे तेल थंड झाल्यानंतर आपण प्लास्टिकच्या गाळणीने गाळू शकतो आणि बॉटलमध्ये स्टोअर करू शकतो।